जतमध्ये बेदाना ट्रकवर दरोडा घातला असून चोवीस लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे जत शहरापासून काही अंतरावर असलेल्या लिंगदाबाजवळ अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी रात्री एकच्या दरम्यान कर्नाटक राज्यातील शिंदगी येथून केई बेचाळीस ए सी एकोणचाळीस सत्तावीस या ट्रक गाडीतून बेदानाचा माल कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यासाठी तासगावकडे निघाला होता जतजवळ अज्ञात चोरट्यांनी गाडीसह हो चोवीस लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे लिंगदाबाजवळ अज्ञात चोरट्यांनी ट्रकच्या चो पाठीमागच्या चो बाजूने येऊन त्या चोरट्यांनी ट्रक चालक व किन्नरला धमकावत खाली उतर नाहीतर जीवंत सोडणार नाही अशी धमकी देत खाली उतरवत लिंगदाबाब्याच्या पाठीमागच्या ओढापात्रात नेत त्या दोघांचे हातपाय बांधले व दोन चोरट्यांनी बेदानाचे ट्रक पळवले आहेत अज्ञाताविरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला अधिक तपास उपसहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे करीत आहेत